मित्रो नमस्कार। श्रीमंत होण्याची आग, चांगल्या चांगल्या गाड्या वापरायची, चांगल्या घरात राहायची, SUV मध्ये फिरायची, AC मध्ये झोपायची, मुलांसाठी छान शाळा, आईवडिलांसाठी समृद्ध जीवन, आपल्या कुटुंबासाठी समृद्ध जीवन द्यायची धडपड, आणि श्रीमंत समाधानी जीवन जगण्याची आग कुणात नसते, परंतु फार थोडे लोकच ते अचीव करू शकतात। माझा फंडा थोडा वेगळा आहे। ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर अचीव करायच्या असतील तर एक सोपं तंत्र, जे की माझं स्वतःच्या अनुभवातून मी तयार केलेलं आहे आणि ज्याची प्रचिती मला झाली, मी श्रीमंत झालो आणि हे सगळं सुख मी उपभोगू शकत आहे। परंतु जे लोक यापासून अद्याप वंचित आहे, त्यांच्यासाठी हा सिंपल फंडा तुम्ही वापरा आणि तुम्ही श्रीमंत झाल्याशिवाय, वैभवशाली झाल्याशिवाय, सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत, हा माझा आत्मविश्वास आहे। करून तरी पहा। त्यासाठी सोपं तंत्र असं आहे की तुम्ही शेतामध्ये बांबूचं जंगल तयार करायला चालू करा। लोक तुम्हाला नावं ठेवतील, लोक तुम्हाला हसतील, तरी न माघार घेता तुम्ही बांबू जेवढे तुमच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त लावता येतील तेवढे तुम्ही लावायला चालू करा। 4 ते 5 वर्षाने किंवा 2 ते 3 वर्षाने देखील चांगलं पाणी व्यवस्थापन केलं तर तुम्ही बांबू विकायला चालू कराल आणि 4 ते 5 वर्षाने तुम्ही हे काय सर्व सुख जे की मी आधी बोललो ते आत्मविश्वासपूर्वक तुम्ही साध्य करू शकाल आणि कुणाचीही बॉसिंग न राहता निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून बिगर डोकेदुखीचे बांबूच्या काठ्या आणि दांड्या विकून तुम्ही छानपैकी जीवन जगू शकाल, हा माझा आत्मविश्वास आहे। मी जगलो, तुम्हीही जगाल। प्रयत्न करायला काय अडचण आहे? सोपा फंडा आहे। चांगले पैसे कमवायचा, निसर्गाच्या सान्निध्यात राहायचा। करून तर पहा, तुम्हाला यश आणि समृद्धी आणि सुख लाभल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी घेतो। धन्यवाद।